नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नाममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पुण्यातील नामांकित कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेड या बांधकाम कंपनीची त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी बंद गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने अटक केली. याबाबतची माहिती अशी आहे की फिर्यादी हर्षल नावगेकर हे कोलते पाटील डेव्हलपर्स मध्ये सिनियर मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्यांच्या कंपनीमध्ये यापूर्वी राठी, साखळे, भिलारे आणि पाटील हे लोक काम करत होते. कोलते पाटील डेव्हलपर्सच्या ग्राहक असलेल्या काही वेंडर कंपन्यांसोबत असलेल्या आर्थिक व्यवहारांचा आरोपींनी दुरुपयोग केला. या आरोपींनी 15 जून 2018 ते 2 सप्टेंबर 2019 या कालावधीत कंपनीच्या रेकॉर्डवर नसलेल्या बोगस वेंडर कंपन्यांच्या नावाने पेमेंट केले. त्यातील पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. तसेच कंपनीची अधिकृत वेंडर कंपनी असलेल्या स्टील पॉइंटच्या नावाने खोटे आणि बोगस कागदपत्रे तयार करून बँकेत अकाउंट काढले. दरम्यान यानंतर कंपनीतील कॅन्सल केलेला चेक या त्या खात्यावर डिपॉझिट केला. त्यातून पैसे काढून घेऊन एकूण 44,01,637 रुपयांची फसवणूक केली. कंपनीकडून या संदर्भात गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. यानुसार अमोल गेंदलाल साखळे, कुलदीप भिलारे, चेतन पाटील, महेश बालकिशन राठी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी राठी आणि पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी API प्रकाश मोरे अधिक तपास करत आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.